आज राष्ट्रात्र बोलणार आहेत, त्यातून महाराष्ट्राला काय मिळू शकतो असं वाटतं? नाही, पहिले दोन मेळावे जे दिवसात आहे ते मेळावे पारंपरिक, भगवानगडचा मेळावा हा पारंपरिक आहे, नवीन एक नारायणगडचा मेळावा सुरू झाला, पण हे सगळे आध्यात्मिक धार्मिक या पद्धतीचे, त्यात काही राजकीय कोणाचं कुठं भाष्य नाही. पण मला वाटतं एक पंकजाचं वक्तव्य आलं की वंचितांना शोषितांना त्रास दिला तर आम्ही प्रतिकार करू लढाऊ. दुर्दैवाने मी संध्याकाळची दोन्ही भाषणं ऐकली नाही, काय करायचं यांची भाषणं आहे. पण प्रत्येकजण आता शब्द उच्चारणं माहीत नाही मला, पण आपलीच लाल दाखवण्याच्या मागं आहे, त्याच्यामुळं त्याच्यातून महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नसेल. एक मुख्यमंत्री पदासाठी आसुसलेला व्यक्ती, एका पक्षाचा प्रमुख, एका परंपरेचा वारसदार असून सुद्धा काय गाय गोमाता, मग काय मराठी राज्यभाषा आणि मग ते हांबर्ड वगैरे असे 65 विनोद त्यांनी त्यांच्या नेहमी पद्धतीप्रमाणे केले. बाकी माननीय एकनाथजी शिंदेचा मेळावा काय, त्याचा सरकारी पैशाचा सगळा धुराळा तिथं आहे. मला असं वाटतं दोन्ही मेळाव्यातून महाराष्ट्राला काही मिळालं नाही. जर महाराष्ट्राला काही मिळावायचं असेल, तिसरा पर्याय म्हणून लोक आता राज ठाकरेंकडे पोहोचले. आम्ही विधानसभा लढू, महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज नक्की हो आणि कुठंतरी एक बदल ह्या महाराष्ट्रात नक्की घडून हवा असा विश्वास आहे. त्या दृष्टीनं पक्षाची, पक्षनेतृत्व, राजसाहेबांची तयारी सगळी चालू आहे. आज ते आपली भूमिका अधिक स्पष्ट करते. काल बाबा सिद्दीकीं अत्याचार झाले, बदलापूरची घटना झाली, महाराष्ट्र हा यूपी बिहार होतोय का, यापेक्षा महाराष्ट्र यूपी बिहार झालाय का हा प्रश्न आहे. आणि झालाय असं वाटतंय का तुम्हाला? एकूणच कायद्याचं, पोलिसांचं कोणावर वचक आहे असं वाटतंय? कारण कसे राज्यकर्ते जर आपलीच खुर्ची टिकवण्याच्या मागे असतील तर प्रशासनावर त्यांचा धाक कसा असेल? प्रशासनावर धाक नाही घडल्यावर अशा गोष्टी घडत आहेत. आता बाबा सिद्दीकीची दुर्दैवी हत्या का झाली याचं आपण सांगू शकत नाही, पण आता महाराष्ट्रात स्त्री सुरक्षित नाही, अत्यंत भयावह परिस्थिती आहे. आज पालकांना, आई वडिलांना आपल्या मुलांची मुलींची काळजी वाटावी ही परिस्थिती यापूर्वी महाराष्ट्रात कधी नव्हती. आणि मला वाटतं याच्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलायला पाहिजेत. सरकार आपलीच डगमगणारी खुर्ची सावरण्यात मग्न असल्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. भ्रष्ट पोलीस अधिकारी बसलेले आहे, निवडणुकीसाठी त्यांच्याकडूनच पैसा गोळा करायचा, त्यांची जी एक दादागिरी पोलिसांची करायची, म्हणून पोलिसाच्या कार्यक्षमतेकडं दुर्लक्ष करण्यात येतं. खरं म्हणजे बोगदेव घाटात जी घटना घडली, संबंधित पोलीस अधिकारी त्वरित निलंबित करायला पाहिजे होते. पण 20-21 दिवस आरोपी सापडत नाही. म्हणजे ज्या पोलिसाची आपण एक अहिल्यानगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, पुणे यांनी फक्त व्यासपीठाच्या मागे थांबायचं आहे, बाकीच्या सगळ्यांनी पुढे येऊन बसायचं आहे. राजकीय अंदाधुंदी जी झालेली आहे त्याचा हा परिणाम जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर, पालघर राहिला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हे सोलापूर, पुणे किमान या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांच्या महाराष्ट्र सभेवर येऊन बसायचं. कुठेतरी उद्दिष्ट ठेवून जनतेने निरीक्षण चर्चा नंतर करणार आहे, आम्ही निश्चित बदलतो. त्याचप्रमाणे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.